लाल मातीतली कुस्ती म्हणजे आणि नाशिक मध्ये आपण पाहतोय एका पाठोपाठ एक ट्विस्ट येत आहेत. भाजप कुणाला पाठिंबा देणार हे पाहणंही महत्वाचं आहे आणि मवियाचे उमेदवार असल्याचा सुभाष जंगले यांचा दावा आहे. नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघात दावे प्रतिदावे दिसत आहेत. शुभांगी पाटील डमी उमेदवार आहेत असा जंगलेंचा आरोप आहे. शिवसेना पदाधिकारी असल्यानं आपणच उमेदवार असा दावा जंगले करतायत. तर या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. योगेश खरे यांच्याशी आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत. 3 वाजता चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे, मात्र तोपर्यंत तरी चांगलेच ट्विस्ट आणि दावे प्रतिदावे नाशिकच्या या पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळत आहेत. खरंय सस्पेन्स कायम आहे. चित्रपटात जसा क्लायमॅक्स असतो तशा पद्धतीचा क्लायमॅक्स या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि त्यामुळे अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय तो. गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. या पदवीधर निवडणूक मध्ये काय होणार याचं लक्ष सर्वांकडेच लागलंय आणि याचा सगळा उलगडा होईल तो 3 वाजता. 3 वाजेच्या सुमारास आता भाजप काय भूमिका घेतो इतकंच नाही तर महाविकास आघाडी मधला काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं. कारण ही जागा काँग्रेसची होती आणि काँग्रेसने चा दावा असल्यामुळे काँग्रेस सुद्धा या विषयावर काहीतरी भूमिका घेऊ शकते असं म्हटलं जात आहे. अॅडव्होकेट जंगले यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचं म्हटलेलं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तेही या ठिकाणी जाहीर होऊ शकतात. आणि त्याचबरोबर भाजप त्यानंतर कुणाला पाठिंबा देतं या त्यावर आता एकूणच या संपूर्ण निवडणुकीची रणनीती लक्षात येईल. सत्यजित तांबे यांचं भवितव्य एकूणच या सर्व माघारी प्रक्रियेवर आहे, त्यामुळे सत्यजित तांबेंकडे पण प्रत्येकाचं लक्ष आहे. मात्र सत्यजित लांबे सुद्धा नॉट रिचेबल होऊन बसलेले आहेत आणि सुधीर तांबे हे आज संगमनेरमध्ये पतंग महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता नेमकी भाजप भूमिका काय घेतं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, कारण की त्यांच्या भूमिकेनंतर या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.